मुंबई पुणे एक्सप्रेसवेची देखभाल करणाऱ्या आयआरबीच्या उपकंपनीला टर्मिनेशन नोटीस बजावण्यात आली आहे. एमएसआरडीसीनं ही नोटीस बजावली आहे. एक्सप्रेस हायवेवर अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्यात, पुरेशा उपाययोजना कधी करणार, टोल वसुलीचं कंत्राट का रद्द करू नये, अशा प्रकारची विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आलेली आहे. या नोटीशीवर 60 दिवसांमध्ये आत्ता उत्तर द्यावं लागणार आहे. 2 महिन्यांमध्ये उत्तर दिलं नाही तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी एक्सप्रेसवेवर झालेले अपघात पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. एक्सप्रेसवेवर अपघातांची मालिका सुरूच आहे. 17 मार्च 2016 खासगी बस दुभाजकाला धडकल्यानं एक अपघात झाला होता. 15 मे 2016 लोणावळ्याजवळ तवेरा मोटारीला अपघात झाला होता. 6 जून 2016 बसनं 2 कारला उडवलं. 17 ठार झाले होते, यामध्ये 43 जण जखमी झाले होते. भीषण अपघात होता. 9 जूनला कंटेनरला खासगी बसची धडक बसली होती. 16 जून 2016 आडोशी बोगद्याजवळ 5 वाहनं एकमेकांना धडकली. 17 मार्च 2016 एक खासगी बस दुभाजकाला धडकली होती. आपण हे अपघात बघतोय कशा पद्धतीनं 2016 गेल्या काही महिन्यांमध्ये अपघात झालेत. ही अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.